वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स। तर आपण स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं, ज्याचे कोरिओग्राफर्स आहेत पियुष दादा आणि कादंबरी ताई। तर स्वागत करूयात पापन पाटील सर। पापन, सगळ्यात आधी तुझं खूप खूप अभिनंदन, कारण तू आता टॉप 5 मध्ये आलास। पण मला तुला एक विचारायचंय, तू छोट्याशा गावातून एवढ्या मोठ्या स्टेज पर्यंत या वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स मध्ये आलास, तर तेव्हा तुला कसं वाटलं रे? खरं म्हणजे मी या पूर्वीचे तिन्ही पर्व पाहिलेत, तर मला इच्छा होती की एकापेक्षा एक मध्ये डान्स करावं, पण मला असं वाटलं नव्हतं की मी टॉप 5 पर्यंत पोहोचीन आणि फायनल पर्यंत पोहोचीन। तर मला वाटतं माझे स्वप्न इथे पूर्ण झालेलं आहे। तर फर्स्ट टाइम जेव्हा मी ऑडिशन दिली एकापेक्षा एकची, तर पप्पा म्हणाले की आता या ऑडिशनमध्ये आपण पास झालो तरी बस झालं आपल्याला। नंतर मग परत मग अंतिम चाचणी दिली, मग पप्पा बोलले आता याच्यात पास झालो तरी बस। नंतर पप्पा बोलले की आपण टॉप 15 मध्ये गेलो तरी बस। अशा अशा इच्छा वाढत गेल्या। नंतर मग पप्पा बोलले आता टॉप 5 मध्ये गेलो तरी बस। पप्पा, तुझे पप्पा आता काय म्हणतात? पप्पा आता म्हणतात की आता महाविजेता झालो तरी बस। पप्पा, आम्हाला असं कळलंय की कादंबरी ताई खूप स्ट्रिक्ट आहे, हो ना? मग तिने तुला किती ते रागवलंय? खूप वेळा। आणि पियुष दादा कसे? ते पण खूप, म्हणजे असे एखादी मोमेंट जर जमली नाही तर ते पण सुद्धा पॉलिश करून म्हणजे असं मला बसवतात। आणि त्यांचं एक असतं की ती स्टेप तुला आलीच पाहिजे, त्यासाठी तू प्रयत्न कर। पियुष दादा, तुला एक प्रश्न आहे। जसं कादंबरी ताईला पप्पा खूप घाबरतो, तसं तू पण घाबरतोस का रे? जेव्हा रिहर्सल्सला मी गेलो आतमध्ये, तर कादंबरी म्हणजे आपको जो चाहिए आप वो करिए, जैसा कोरियोग्राफी चाहिए आप वैसा करिए, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है। दूसरा रिहर्सल्सला आपका स्टाइल थोड़ा अलग है, मेरा थोड़ा अलग है। तीसरा रिहर्सल देखो तुम ऐसा करते हो और फिर मैं ऐसा करती हूँ, इसलिए हमारा जम ले। चौथा रिहर्सल तू क्या कर रहा है यार? सचिन काका, पपन बद्दल तुम्हाला काय वाटतं? पपन, तुमचा प्रवास खरंच अविस्मरणीय आहे या पर्वात। तुम्ही ज्या प्रकारे सुरुवात केलीत आणि तुम्ही ज्या प्रकारे ग्रूम झालात, म्हणजे इंडियन फोक तर तुम्ही छान करताच, पण त्याचबरोबर ज्याचा तुम्हाला सराव नव्हता अशा गोष्टी सुद्धा तुम्ही आत्मसात केल्यात आणि शिकलात, त्याचं श्रेय नक्कीच तुमच्या गुरूंना जातं। आणि आमचंही नशीब आहे पपन की आम्हाला तुमच्यासारखा कलावंत मिळाला। ऑल द व्हेरी बेस्ट टू यू। थँक्यू सर। आणि पपन, सगळ्यात आवडतं परफॉर्मन्स? माझं या प्रवासातलं सर्वात आवडतं परफॉर्मन्स म्हणजे अरे बाप्पू, कारण मी त्याच्यात खूप मज्जा केली होती आणि मला माझं ते आवडतं सॉंग होतं। तर मग आपण पाहूयात पप्पांचा हा परफॉर्मन्स। अरे बापू मातारी कोट मारी तुम्बा, अरे अरे बापू मातारी कोट मारी तुम्बा, कोणी जी दुलनिया का मिल गया चुम्मा। अरे बापू मातारी कोट मारी तुम्बा, अरे बापू मातारी कोट मारी तुम्बा, कोणी जी दुलनिया का मिल गया चुम्मा। अरे बापू मातारी कोट मारी तुम्बा, अरे बापू मातारी कोट मारी तुम्बा।
मिल गई कुंडली बात हो गई पक्की, सारे शहर में हो गया हल्ला गंगा राम है लकी। कर चल गया चक्कर मिल गई कुंडली बात हो गई पक्की, सारे शहर में हो गया हल्ला गंगा राम है लकी। बबू ऐसी मिली ओ हो हर बबू ऐसी मिली खुश हो गई मेरी अम्मा। अरे बापू मतारी कोट मारी तुम्बा, अरे बापू मतारी कोट मारी तुम्बा। रेशमी है मखमल की गुड़िया, सच मानो तो मिल गए मुझको एक सोने की चिड़िया। काल गुलाबी पाल रेशमी है मखमल की गुड़िया, सच मानो तो मिल गए मुझको एक सोने की चिड़िया। पर मेरी तो निकल पड़ी हाँ निकल पड़ी रे, मेरी तो निकल पड़ी बज गया तुम्बा तुम्बा। अरे बापू मतारी कोट मारी तुम्बा, अरे बापू मतारी कोट मारी तुम्बा। वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स।